काके काय झालं? काय नाही. मग तू खुश का दिसत नाहीस? अगं नाही असं काय नाही. काके सांग तुला काय झालं, खुशी नाराज का दिसतेस? शितले अगं मला काय वाटतं, यापेक्षा तू किती खुश आहेस ना हे जास्त महत्वाचं आहे. शितले तुम्ही टीचर केलायस ना? होय. मग झालं तर तू खुश मग मी भी खुश. काके मला माहिती तुला माझी काळजी आहे म्हणून तुला असं वाटतं मी त्या घरी जाऊ नये, पण तू कसलं बी टेन्शन घेऊ नकस. अगं पण काके तूच सांगितलं होतंस का नाही लग्नानंतर थोडीफार ऍडजस्टमेंट करायची लागते म्हणून? होय. पूर्ण एपिसोड पहा सी फाईव्ह. काय बघताय? काय नाही म्हणलं, फेडरेशनच्या अध्यक्षाला बढती मिळाली का काय? नाही अजून. एवढी काय नटतीयस? शीतलचा सुपारीचा कार्यक्रम आहे ना. काय कधी? आजच. ठीक आहे आता तिकडच निघाले. कुणा संघ? हर्षवर्धन देशमुखांसंघ. भैया संघ शीतलचं लग्न ठरते. होय का? तुम्हाला काय अडचण आहे का? मला कशाला आली अडचण? अगं पण शीतलीचं लग्न भैया संघ कसं काय पवारांनी ठरवलं? मग कुणा संघ ठरवायला पाहिजे होत? ए बाया गप, तुझ्या संघ बोलायचं म्हणजे अंगावर काटाच येतोय. ते म्हणतात ना भीक नको पण कुत्रावर. काय म्हणलं? अगं काय नाही, किस्त बोलती आज. तुम्ही काय बोलताय ते कळना झालंय ना म्हणून विचारतीये. सुपारीचा कार्यक्रम कुठं आहे? पवारांच्या दारातच आहे. जास्त कुणाला सांगितलं नाही काय? नाही, चारच माणसं बोलवायचं ठरलंय. त्या शितलीला बघतेच बघ आता. का? अगं काय सांगितलं नाही काय नाही पुरी ना. ते अचानक ठरलं ना. पण शितली तयारच कशी काय झाली लग्नाला? भैयांसारखं स्थळ दिवा घेऊन शोधलं तरी सापडायचं नाही. तुमच्या नातवासारखं नाही काय? सत्ताच घर आहे, संबंध कसं चांगलाय? कुठली बी पुरगी डोळा झाकून तयार होईल लग्नाला? अध्यक्ष आहेत का घरात? अगं बाई, भैया साहेब. नमस्कार मामी. कार्यक्रम तिकडून तुम्ही इकडे कसं काय आलाय? होय ते जरा काम होत. मामा कुठे आहेत की? बोल म्हण त्यांना. अव काय ग इकडे या की भाई आलेत. नमस्कार. नमस्कार. बोल की भैया. मामा ते सॉरी बरं का? अरे शितलीच्या लग्नाच्या सुपारी नाही का? हा नाही. शितलचं लग्न ठरतय आणि मला माहित नाही असं होऊ शकत नाही. तुला विचारल्याशिवाय त्यांच्या घरातलं पान बी हलत नाही म्हणते. तस काय नाही. आय तू खरंच सांगतेस? अरे होय की खरंच सांगतीय. आजन सांगितलं कसं नाही? तुम्ही मला एप्रिल फुल करताय काय? अरे एप्रिल फुल कशाला करू, खरच आहे. पुरग कोण आहे आयो? मला काय माहित नाही पण पुष्पाच्या सांगण्यावरून मला असं वाटतंय की भैया साहेब असावा म्हणून. काय होय? भैया संगुष्टीत तुमचं लग्न ठरतय? होय. हा कर. काय झालं? असं कसं झालं? असं कसं म्हणजे? म्हणजे भैया शीतलचं लग्न ठरतय आणि शीतल कशी तयार झाली? कशी झाली म्हणजे? भैया सारखं चांगलं स्थळ मिळालं तर ती कशाला नकार देईल? समज काय शीतलच्याच पसंतीनं चाललंय. अग पण त्याचा काय नादाला लागलीयस? तुला तरी नक्की माहिती आहे का नवरा मुलगा भैया आहे का दुसरा आणि कुणी आहे? होय. चल चल. असं कसं झालं असल?
आजाला माहिती आहे का? नाना गणेश पूजन करून घेऊया. अप्पा अप्पा पुरीला बोला होता है ना? मी आणते बोलून. अगं आवडलं का तुमचं? होय. चला लवकर खाली, सगळे जमलेत. राहुल कशाला फोन करतोय बघ की. अगं आपला आवरला का नाही ते बघायला करत असेल. आलो म्हणून सांगते. अग आता चाललोच की आपण, कशाला उगत सांगायचं. चल ग शीतल. हा चल. मेरा फोन धर. झालं आवरले येते. हा मम्मी. शीतल आता तुझं लगीन होणार आहे ना, तवा असा डोक्यावर पदर घ्यायचा आणि डोक्यावर न पदर खाली पडू द्यायचा नाही बर का? आपलं चालत नाही. दादा. हा बोला. तू नमस्कार. नमस्कार. चला. पूर्ण एपिसोड पहा Z5 Prime.